गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र काल अजित पवार यांनी मीडिया समोर येऊन या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे म्हणत मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटने चर्चांचा धुराळा उठला आहे. फडणवीस यांच्या ट्विटमुळे सरकार जाणार की राहणार अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन फोटोंसह मिशन नो पेंडन्सी असा हॅशटॅग देऊन त्यांनी ट्विट केले आहे. कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढीग दिसत आहे. या फायलींवर फडणवीस साया करताना दिसत आहेत. फडणवीस अत्यंत प्रसन्न मुद्रेत आहेत. दुसऱ्या फोटोत त्यांचा चेहरा गंभीर दिसत आहे. फडणवीस यांनी कामाचा निपटारा करत असल्याचं ट्विट केल्याने अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.